नमस्कार, मी रश्मी. एमकेएन सुपरफास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातल्या बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट. अनेक दिवसांपासून सुरू असलेले कर्नाटकातील राजकीय नाट्य अखेर संपलंय. बहुमत चाचणीत काँग्रेस जेडीएसचं सरकार कोसळलंय. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर कुमारस्वामी सरकार विरोधातील विश्वासदर्शक ठरावावर अखेर मतदान झालं. यावेळी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 99 मते पडली. तर ठरावाच्या विरोधात 105 मतं पडल्यानं मुख्यमंत्री कुमारस्वामींचं सरकार गडगडलं. यानंतर कुमारस्वामींनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवला. मुंबई शहर आणि उपनगराला बुधवारी मध्यरात्री पावसाने झोडपून काढलंय. ठिकठिकाणी देखील पाणी साचलंय. मंगळवारी रात्री 11:30 सुमारास सुरू झालेला पाऊस बुधवारी पहाटेपर्यंत कायम होता. सकाळी 6:00 सुमारास पावसाने विश्रांती घेतली. मुंबईसोबतच ठाणे, नवी मुंबईतही पावसाने दमदार एंट्री मारली आहे. मुसळधार पावसामुळे दादरच्या हिंदमाता आणि सायन परिसरात पाणीच पाणी साचलं असून वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. मुंबईतील डोंगरी दुर्घटनेला जबाबदार धरत पोलिसांनी बाई हिराबाई, राईमबाई अलू पारू अँड बाई केसरबाई धारमसी खाकू चॅरिटेबल अँड रिलिजियस ट्रस्टचे विश्वस्त आणि बांधकाम ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल केलाय. डोंगरी येथे 16 जुलैला 4 मजली अवैध इमारत कोसळून अपघात झाला होता आणि या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू तर 9 जण गंभीर जखमी होते. कर्नाटकमध्ये काँग्रेस जनता दल सत्ताधारी आघाडीतील बंडखोर आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर अनेक दिवस लांबलेल्या शक्ती परीक्षेत मंगळवारी एच डी कुमारस्वामी सरकारचा पराभव झाला. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 99 तर विरोधात 105 मते पडल्यानं कुमारस्वामी सरकार कोसळलं असून भाजपाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे काँग्रेसच्या हातून आणखीन एक राज्य गेलं असून आता काँग्रेसची सत्ता देशातील 4 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशापुरती मर्यादित राहिली आहे. पाकिस्तानवर नेहमीच दहशतवादाला खतपाणी घालण्याचा, दहशतवादी संघटनांना आश्रय देण्याचा आरोप होतो. अमेरिका दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात अखेर हा आरोप मान्य केला. पाकिस्तानातील सरकारांनी, खास करून मागच्या 15 वर्षात सत्तेवर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी अमेरिकेला सत्य कधीच सांगितलं नाही. पाकिस्तानात 40 विविध दहशतवादी संघटना सक्रिय होत्या हे इम्रान खान यांनी कबूल केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सरकारनं पहिल्या 50 दिवसांमध्ये संरक्षण क्षेत्रासाठी भरघोस रक्कम खर्च केल्याचं समोर आलंय. यामध्ये क्षेपणास्त्रांसह लष्कर हवाई दलाला लागणाऱ्या सुट्ट्या सामुग्रीचा समावेश असल्याचं समजतंय. या खरेदीसाठी केंद्रानं तब्बल 8,500 कोटी रुपये खर्च केलेत. यापैकी काही खरेदी व्यवहारांची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीपूर्वीच सुरू झाली होती, मात्र आता मोदी सरकार नव्यानं स्थापन झाल्यानंतर या प्रक्रियेला आणखीन वेग आला. बिहारमध्ये पुरानं आतापर्यंत 124 जणांचा बळी घेतलाय. तर मंगळवारी रात्री वीज कोसळून घडलेल्या दुर्घटनेत तब्बल 26 जणांनी आपले प्राण गमावले. 77 लाख नागरिकांना पुराचा फटका बसलाय. 12 जिल्ह्यांमध्ये पूर आलाय. शिवहर, सीतामढी, मुझफ्फरपूर, पूर्व चंपारण, मधुबनी, दरभंगा, सहरसा, सुपौल, किशनगंज, अररिया, पूर्णिया आणि कटिहार जिल्ह्यात पुरानं सीमान घातलंय. सुमारे 81 शिबिरांमध्ये 76,400 पूरग्रस्तांनी आसरा घेतलाय. पूरग्रस्त भागात बचाव कार्य हे युद्ध पातळीवर सुरू आहे. स्वच्छ सर्वेक्षणात राज्यातील 200 शहरं 3 स्टार करण्याचा सरकारचा मानस आहे. जी शहरे 3 स्टार होतील त्यांना विविध योजनांसाठीच्या निधी वितरणात प्राधान्य देण्यात येणार आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांना 500 कोटी रुपयांची पारितोषिकेही देण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत केली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागलेत. यासाठी प्रत्येक पक्षातील बड्या नेत्यांनी रणनीती आणि मोर्चे बांधणीची सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची आगामी निवडणुकीसाठी राज्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे संकेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
पावसानं पाठ फिरवल्यामुळे सरकारनं कृत्रिम पावसाचा प्रयोग करायचं ठरवलं खरं, पण सोलापुरात कृत्रिम पावसाचा या मोसमातला पहिलाच प्रयोग सपशेल फसला. विमानानं तब्बल 200 किलोमीटर घिरट्या घालूनही पाऊस पाडण्यासाठी पोषक ढग न आढळल्यामुळे हा प्रयोग थांबवण्यात आला, त्यामुळे सोलापूरकरांचा हिरमोड झाला. कृत्रिम पावसाच्या ढगांचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं सोलापुरात उभारण्यात आलेल्या निरीक्षण केंद्रावरून पहिलं टेस्ट फ्लाईटचं उड्डाण करण्यात आलं होतं. आपल्या कामात दिरंगाई करणाऱ्या 80 सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्ती देण्याची घोषणा उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. जनतेची कामं करताना आळस आणि तिरस्काराची वृत्ती बाळगणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांबाबत अनेक तक्रारी आल्यानं उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलाय. मराठा क्रांती ठोक मोर्चा विधानसभा निवडणूक लढवणार आहे. आरक्षण मिळालं असलं तरी मराठा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चानं केलाय. केंद्रात आणि राज्यात मराठा लोकप्रतिनिधी समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करत नसल्यानं विधानसभा निवडणुकीत 25 ते 30 उमेदवार उभे करणार असल्याचं मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून सांगण्यात आलंय. उद्याचा मुख्यमंत्री मराठा समाजाचा झाला पाहिजे अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाची आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात 26 जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवलाय. दरम्यान कोकण आणि गोव्यात पुढील 4 ते 5 दिवसात अतिवृष्टी होईल. तसेच येत्या 48 तासात मुंबईतील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे. रत्नागिरीमध्ये गेल्या 2 दिवसात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई तसेच दिल्ली आणि कोलकाता येथील BSNL आणि MTNL इमारतींमध्ये लागलेल्या आगींच्या घटनांची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंगळवारी दिलेत. MTNL आणि BSNLच्या सर्व इमारतींचे आग आणि सुरक्षा विषयक ऑडिट करण्याचा आदेश देखील दूरसंचार विभागाने काढला आहे. सोमवारी झालेल्या घटनेत वांद्रे येथील MTNLच्या इमारतीचे आगीत नुकसान झालं होतं. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 99 तर विरोधात 105 मते पडल्यानं कुमारस्वामी सरकार कर्नाटकात कोसळलंय. भाजपाचा सत्ता स्थापनेचा मार्ग आता मोकळा झालाय. त्यावर विरोधकांनी भाजपवर निशाणा साधलाय. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करून भाजपवर टीका केली आहे. अखेर हुकुमशाहीचा उदय झाला. साम दाम दंड भेद सर्व गोष्टींचा वापर करत भाजपने कर्नाटकातील सरकार पाडले. बहुमताच्या जोरावर आता कोणतेही निर्णय घेतले जात आहेत. आम्हाला जी भीती होती ती आता सत्यात उतरत आहे असं म्हणत मुंडे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भारताचा आर्थिक विकास दराचा 2019 आणि 2020 या वर्षातील अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 0.3% कमी केलाय. आता दोन्ही वर्षाचा आर्थिक विकास दर अनुक्रमे 7 आणि 7.2% राहील असा सुधारित अंदाज वर्तवण्यात आलाय. या सुधारित अंदाजाचा विश्वास जर केला तर भारत ही वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहणार आहे. ती चीनच्या पुढे राहील असं सांगण्यात आलंय. सत्तारूढ आघाडीतील तब्बल 16 आमदारांनी राजीनामे दिल्यानं कर्नाटकातील काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे 11 महिन्यांचे आघाडी सरकार मंगळवारी अपेक्षेप्रमाणे कोसळले. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले कर्नाटकमधील काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार अनैतिक पद्धतीने पाडून भाजपने लोकशाहीची गळचेपी केली असा आरोप त्यांनी केला आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीत आपले अव्वल स्थान कायम राखले. या मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर आपला पहिला कसोटी विजय संपादन केला होता. दरम्यान विराटच्या पाठोपाठ केन विल्यमसनने दुसरं आणि चेतेश्वर पुजाराने तिसरं स्थान कायम राखलंय. पहिल्या सर्वोत्तम 10 फलंदाजांमध्ये विराट आणि पुजारा या 2 फलंदाजांनाच आपलं स्थान कायम राखता आलेलं आहे. बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान याच्या मुलाच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत बऱ्याच चर्चा आहेत. द लायन किंग या चित्रपटासाठी त्याने नुकताच आवाज सुद्धा दिलाय. आता आर्यन खान हा बॉलिवूड नाही तर टॉलिवूड चित्रपटातून पदार्पण करत असल्याच्या चर्चा होत आहेत. एका बिग बजेट तेलुगू चित्रपटासाठी त्याला विचारण्यात आल्याचं कळत आहे. हा चित्रपट बाहुबली सारखाच भव्य दिव्य असणार आहे. विशेष म्हणजे बाहुबलीचे मुख्य अभिनेते प्रभास आणि राणा दग्गुबाती यांच्यासोबत आर्यन खान
हा काम करणार असल्याची माहिती आहे. भारताची सुवर्णकन्या हिमा दासने पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी केली आहे. हिमाने महिन्याभरात 5 सुवर्ण पदके पटकावण्याचा विक्रम केलाय. चेक रिपब्लिक येथील मेंटुजी ग्रँड प्रिक्स अथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या 400 मीटरच्या शर्यतीत तिने सुवर्ण पदक पटकावले. हिमाने 52.9 सेकंदात हे अंतर पार केलंय. हिमा दास हिने हे 5वे सुवर्ण पदक पटकावल्यानं भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत. तुर्तास एमकेएन सुपरफास्ट मध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त एमकेएन. प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.